19 नोव्हेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासगट समितीत सुपर स्पेशालिटी विभाग डॉक्टर्स व अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचं मत डॉक्टर सुधीर चौधरी यांनी व्यक्त केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग व त्यातील समस्या त्याचप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टरांसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर सविस्तर चर्चा येत्या 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यात सुपर स्पेशालिस्ट विभाग, नेफ्रोलॉजी विभाग, त्याचप्रमाणे कार्डिओलॉजी विभाग व तज्ज्ञ डॉक्टर नसल्यानं रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ श्रेणीचे किमान 250 पदं रिक्त असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असतात, त्यामुळे ती पदे लवकरात लवकर भरण्यात येणार असल्याची ही माहिती घाटीचे डीन डॉक्टर सुधीर चौधरी यांनी एमसीएनशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे याच दिवशी मानसोपचार अंतरुग्ण विभागाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी एमसीएनशी बोलताना दिली. त्यामध्ये सायकॅट्री वार्ड असेल सुरू करण्याच्या बाबतीत हालचाली सुरू झालेल्या आहेत. माननीय अधिष्ठ आता उद्या येणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच त्या वार्डाचं शिफ्टिंग झाल्यानंतर रितसर उद्घाटन करून हा वार्ड सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 26 जो आहे लहान मुलांच्या संदर्भात एन आय सी यू आणि बाकीचे बेबी त्या ठिकाणी जे ठेवण्यात येतील त्याच्या उद्घाटनाच्या संदर्भात तयारी सुरू आहे. त्या बैठकीसमोर एक विषय सूची तयार करण्यात आलेली आहे प्रशासनामार्फत आणि प्लस माननीय अध्यक्ष आणि जे बोर्ड मेंबर आहेत त्यांच्याकडनं ज्या सूचना पूर्वी प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार एक विषय सूची तयार करण्यात आलेली आहे. त्या विषय सूचीमध्ये एक 3-4 मुद्दे महत्त्वाचे असे आहेत की आपल्याकडे जो सुपर स्पेशालिटी विभाग चालू करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल नेफ्रॉलॉजी आहे, कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, या विविध विभागांचे ज्या समस्या सुपर स्पेशालिटी विभाग चालू करण्याविषयी जे पदनिर्मितीचे जे प्रस्ताव शासन स्तरावर जे प्रलंबित आहे त्या पदनिर्मिती प्रस्तावाच्या बाबत माननीय आमदार अतुलजी सावे यांना प्रशासनातर्फे अवगत करण्यात येईल आणि सदरचे प्रस्ताव कुठं प्रलंबित आहेत हे त्यांना सांगण्यात येईल त्या दिवशी मीटिंगमध्ये, जेणेकरून आमदार साहेब या जे प्रस्ताव प्रलंबित शासन दरबारी आहेत ते संबंधित विभागातर्फे पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करेल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचं जे अपुरं मनुष्यबळ सध्या आपल्याकडे आहे तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे साधारण 226 पदं जे रिक्त आहेत असं सांगितलं जातं, त्या पदांची भरती कशी करता येईल हा दुसरा मुद्दा चर्चेला येणार आहे. तिसरा मुद्दा एक आहे की आपला जो सद्यस्थितीमध्ये नेफ्रॉलॉजी बिल्डिंगच्या तिथे जो कचरा डेपो आहे मॉर्च्युरी आणि नेफ्रॉलॉजीच्या मध्ये त्या कचरा डेपोचं एखाद्या योग्य ठिकाणी स्थलांतरण करता येईल का हा एक विषय चर्चेला जाणार आहे. याविषयी पार्श्वभूमी अशी आहे की जे अभ्यागत समितीचे सदस्य नारायणजी कानकाटे आणि प्रशासन यांच्यामार्फत डीन साहेबांसोबत एक राऊंड झालेला होता आणि 1-2 जागा प्रशासनातर्फे बघण्यात आलेल्या आहेत, त्या जागेवर आपल्याला कचरा डेपो शिफ्ट करता येईल काय याची चर्चा अभ्यागत समितीच्या मीटिंगमध्ये होणार आहे.